नमस्कार। हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो। आषाढी एकादशीला आपल्या सृष्टीचे संचालक भगवान विष्णू हे 4 महिन्यांसाठी निद्राधीन होतात। मग ते 4 महिने श्री शंकर सृष्टीचे पालक बनतात असा धार्मिक मान्यता आहे। आता आषाढीनंतर श्रावण येतो आणि हा महिना आपल्या महादेवांना समर्पित असा आहे। आता यावर्षीचा श्रावण महिना जो आहे तो 2 महिने आला आहे। अधिक महिन्यामुळे निजश्रावण आणि अधिक श्रावण असे हे 2 महिने आले आहेत। त्यामुळे ह्यावर्षी श्रावणमध्ये 8 सोमवार आले आहेत। मग आता हे 8 सोमवार करायचे का, नक्की कोणते उपवास यामध्ये करायचे, तर त्या संदर्भातील व्हिडिओ। अधिक श्रावण हा 18 जुलैपासून ते 15 सप्टेंबर महिन्यापर्यंत आहे। ह्याच्यामध्ये 59 दिवसांचा हा श्रावण महिना आला आहे। तसेच हा शुभ संयोग जो आहे तो 19 वर्षांनंतर घडून आलेला आहे। ज्या लोकांना शक्य आहे ते लोक 8 सोमवारसुद्धा पकडू शकता। तरीही आपल्याकडे निजश्रावणातील तो 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये आला आहे। त्यामुळे श्रावण निजश्रावण जो आहे त्याच्यामध्ये 4 सोमवार पडलेले आहेत, तर ते 4 सोमवार आपल्याला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे असे आहेत। आता यामध्ये 21 ऑगस्टला तांदुळाची मूठ घालायची आहे, 28 ऑगस्टला तिळाची घालायची आहे, 4 सप्टेंबरला मुगाची मूठ, तर 11 सप्टेंबरला जवसाची मूठ तुम्हाला घालायची असे हे 4 सोमवार अत्यंत महत्त्वाचे असे आहेत। तसेच श्रावणातील सगळेच वार महत्त्वाचे असतात। सोमवारी आपण शिवाची उपासना करतो, मंगळवारी मंगळागौरी नवविवाहित असतात तर त्यांची मंगळागौर असते, बुधवारी बुधाची पूजा केली जाते, गुरुवारी बृहस्पतीची पूजा केली जाते, शुक्रवारी जेवती देवीची पूजा केली जाते, शनिवारी ब्राह्मणांची पूजा केली जाते, रविवारी आदित्य राणूबाई यांचे पूजन केले जाते। आणि तुम्हाला माहितीच आहे ह्या श्रावणामध्ये आपण सत्यनारायणाची पूजासुद्धा आपण वर्षातून एकदा म्हणजे श्रावणामध्ये घातली जाते। तसेच या पवित्र श्रावण महिन्यामध्ये तुम्ही शिवलीला अमृताचा ग्रंथपारायणसुद्धा करू शकता। याच्यामध्ये 19 अध्याय असतात, तर त्याचं पारायणसुद्धा तुम्ही करू शकता। आता या पवित्र श्रावण महिन्यात उपवास का केले जातात तर आपण थोडं पाहूया। हा काळ खरं तर पावसाळ्याचा असतो आणि तुम्हाला माहितीच आहे यामध्ये आपल्या शरीराची पचनक्रिया मंदावलेली असते, त्याच्यामुळे बऱ्याचशा आजारामध्ये वाढ होत असते। म्हणून आपल्या पोटाला थोडासा विसावा असावा म्हणून थोडासा उपवास म्हणजे थोडंसं लंगण हे आपल्या शरीराला लाभदायक असतं। म्हणून या महिन्यामध्ये खरं तर उपवास केले जातात। तसेच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे 2 महिने मांसाहारसुद्धा केले नाही तरीसुद्धा चालेल। जर ज्यांना शक्य नाही त्यांनी दुसरा श्रावण महिना म्हणजे आपला निजश्रावण महिन्यामध्ये मांसाहार करणं टाळा। खरं ह्याच्यामध्ये कारण बघितलं तर हा काळ पावसाळ्याचा असतो, दमट वातावरण असतं, विषाणूंची वाढ होत असते, तसेच जे मृतजीव असतात तर त्यांच्यावर जास्त वाढ होत असते। म्हणून ह्या दिवसांमध्ये शक्यतो मांसाहार केला जात नाही। तसेच हा महिना व्रत वैकल्यांचा असतो आणि तशी पर्यावरणाची बाजू पाहायला गेलं तर तळ्यामध्ये नदीमध्ये समुद्रामध्ये हे जे मासे असतात तर यांची प्रजननाचा काळ असल्याने त्यांची नीट वाढ व्हावी म्हणून आपल्या या श्रावण महिन्यामध्ये मांसाहार हा वर्ज्य असा सांगितला गेला आहे। अशा या पवित्र श्रावण महिन्यामध्ये तुम्ही आपल्या शिवशंभोंची आराधना पूजा नक्कीच करा।